राहुल गांधी प्रियंका गांधी भी नागपुर में सभा करें, इससे कोई फर्क नहीं पड़ेगा। हम नागपुर में महाविकास अघाड़ी की बैठक के खिलाफ नहीं है, लेकिन अगर नियम तोड़े गए तो पुलिस देखेगी, सामाजिक कलह होगी तो सरकार देखेगी, और सभा में जो बोलना है वे बोले, फिर मैं देखूंगा कि इस बारे में क्या कहना है। ऐसा चंद्रशेखर बावनकुले ने पत्रकारों से संवाद साधते हुए कहा। आज भारतीय जनता पक्षकर्ता पवित्र दिवस है, स्थापना दिवस है। आज जर आजच्या दिवशी जर 6 एप्रिल 1980 भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली नसती तर आज जगातला सर्वोत्तम देश भारत होईल हा संकल्प माननीय पंतप्रधान मोदीजींनी जो केलाय हा होऊ शकला नसता। म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे। मोदीजींसारखे नेते भारतीय जनता पक्षाला मिळाले आणि आज बघा संपूर्ण देशभर मोदीजीच्या नेतृत्वामध्ये भारताला उच्च उच्च स्थान मिळत आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचा देशातला एक एक कार्यकर्ता, महाराष्ट्रातला एक एक कार्यकर्ता समृद्ध भारत, सशक्त भारत आणि बलशाली भारत निर्माण करण्याकरता मोदीजींच्या नेतृत्वात काम करणार आहे। 3 कोटी सदस्य संख्या असणारा भारतीय जनता पार्टी आम्ही महाराष्ट्रात उभी करणार आहोत। आज माननीय प्रधानमंत्री मोदीजी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी यांनी जे संबोधन केलं, एक नवी ऊर्जा कार्यकर्त्यांना दिली आहे। आज नवा मूलमंत्र दिला आहे, या मूलमंत्राच्या आधारावर आम्ही काम करणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आमचा पक्ष क्रमांक 1 वर कसा राहील आणि पुढच्या निवडणुकीमध्ये 48 लोकसभेमध्ये 288 विधानसभेत भारतीय जनता पार्टी शिवसेना दोन्ही पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही त्या ठिकाणी जिंकण्याचा प्रयत्न करू। मला वाटतं की मोदींच्या नेतृत्वात भारत पुढे जाईल आणि आमचा पक्ष हा सुद्धा चांगली कामगिरी करेल। की संजय राऊत साहेबांना दिवसभर ना पक्ष संघटन वाढवायचं आहे ना सरकारमध्ये काही काम आहे, आमचे नेते सरकार चालवता योग्य पद्धतीनं, त्यामुळे त्यांच्याकडे वेळ नाही। आणि आम्हाला जगात देशातली सर्वात मोठी संघटना आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, आमचा पक्ष क्रमांक 1 वर आहे, आम्हाला तो पुन्हा वर न्यायचा आहे, त्यामुळे आम्हाला त्यात जास्त काम आहे। संजय राऊतांचे उत्तर देण्यामध्ये आम्हाला काही इंटरेस्ट नाही। काय उंची आहे त्यांची मला कळतच नाही की ते काय बोलतात, काय वागतात, काय सांगतात, काय ऐकतात, कुणाचं ऐकतात, कुणाकडे घेऊन चालले, कशाला महाराष्ट्र त्या ठिकाणी वाईट करताय। मी त्यांना पुन्हा आपल्या माध्यमातून सांगतो की महाराष्ट्राची संस्कृती संस्कार जपले पाहिजे, टीकाटिप्पणीचं राजकारण करून व्यक्तिगत जीवनावर टीकाटिप्पणी न करता राज्याच्या विकासाकरता विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष म्हणून काम केलं पाहिजे। हीच मी त्यांना पुन्हा आपल्या माध्यमातून आज माझी त्यांना, ते खूप विद्वान आहेत, त्यांना खूप आमच्यापेक्षा समजतं। खरं तर संजय राऊत साहेब या महाराष्ट्रातले सर्वात विद्वान आहेत, त्यामुळे त्यांना माझी विनंती आहे की आपण आता महाराष्ट्राच्या विकासाकरता काय 4 गोष्टी करायला पाहिजे। पोलिसांचा अहवाल जो असेल तो असेल, शेवटी संदीप देशपांडे किंवा तेव्हा जे काही वक्तव्य झालं त्याच्या आधारावर त्यांनी असं म्हटलं होतं की मला माहिती आहे कुणाचा हात असेल, कुणाचा त्या ठिकाणी शंका असेल त्यावेळी त्यांना। पण आता पोलिसांचा जर अहवाल आला असेल तर पोलिसांचा अहवाल अग्राह्य मानावा लागेल, त्यांच्या पक्षाचं काम करण्याचा अधिकार त्यांना आहे। आता राहिला सभा, सभेने काय होईल राहुल गांधीच्या, यापूर्वी देशामध्ये पाहिलं आहे, त्यामुळे किती सभा राहुल गांधीच्या झाल्या, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारे हे महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी त्यांना जनता माफ करणार नाही आहे, या महाराष्ट्राचा युवा माफ करणार नाही। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान वारंवार करण्यात आला, 5 वेळा अपमान करण्यात आला, त्यामुळं किती सभा घेतल्या महाराष्ट्रात तरी मला वाटतं काही फरक पडणार नाही। आम्ही 48 तासाचं म्हटलं होतं, त्यांनी म्हटलं मला असं कळलं आपल्या माध्यमातून, पण मी सांगितलं होतं परवा की आमच्या नेत्यांच्या वर व्यक्तिगत स्वरूपाने जर तुम्ही टीकाटिप्पणी कराल, देवेंद्रजीबद्दल तुम्ही त्या ठिकाणी टीकाटिप्पणी कराल ज्या देवेंद्रजीने तुम्हाला 5 वर्षा भावासारखं 14 ते 19 मध्ये भावासारखं प्रेम केलं, प्रत्येक
विषयाची चर्चा करून महाराष्ट्रात निर्णय घेतले आणि आज तुम्ही सत्ता गेल्यानंतर तुमच्या खुर्ची गेल्यानंतर ज्या पद्धतीने तुम्ही फ्रस्ट्रेशनमध्ये देवेंद्रजीवर व्यक्तिगत बोलताय, पहिल्यांदा तुम्ही देवेंद्रजीवर व्यक्तिगत बोलले त्यामुळं आम्ही समजू शकतो की बाबा ठीक आहे त्यांची ते चूक मान्य करायला तयार नाही आहे, ते अजूनही मुजोरी करतात आहे, पण यानंतर मात्र मी असं म्हटलं होतं की तुम्हाला शेवटचं या ठिकाणी मी सांगतो आहे की भारतीय जनता पार्टी जर उद्या पुन्हा देवेंद्रजीवर मोदीजीवर अमितभाईवर व्यक्तिगत स्वरूपाची टीका केली, त्यांच्या जीवनावर जर तुम्ही बोलले तर भारतीय जनता पार्टी काय करेल हे तुम्हाला पुढं दिसेल। नाही आमचा काही हे नाही आहे, त्यांनी त्यांची सभा घ्यावी, त्यांनी मोठ्या सभा घ्याव्या, जे जे काही करावं त्यांनी करावं, कारण त्यांचा तो अधिकार आहे पक्षाचा। या लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक नेत्याला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु सभेमध्ये पोलिसांनी किंवा सभेच्या नियमानुसार किंवा नियमाच्या विरुद्ध काही झालं तर पोलीस बघतील, आम्ही कशाला विरोध करणार आहे, त्यांच्या सभेचा विरोध आम्हाला कशाला आहे, त्याला घेऊ द्या सभा। जर त्यांनी काही उलटसुलट चर्चा केल्या आणि त्यांनी काही डिवचण्याचा प्रयत्न केला, काही सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर मग त्या ठिकाणी सरकार बघेल ना, आणि राहिला प्रश्न विदर्भाचा तर त्यांना बोलू द्या एकदा, त्यावर मग मी बोलेल। महाराष्ट्रामध्ये आम्ही घर घर चलो अभियान सुरू करणार आहोत, केला आहे, मोठ्या प्रमाणावर 3 कोटी सदस्य संख्या त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आमचा आहे। मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकार आणि राज्यातल्या देवेंद्रजी एकनाथजीच्या सरकारमधल्या ज्या डबल इंजिन सरकारच्या योजना आहे त्याचा लाभ जनतेपर्यंत भेटला की नाही भेटला, त्या पोहोचला की नाही पोहोचला, तर उत्तमपणे गेला का नाही, याचेही त्या ठिकाणी आम्ही संघटनेच्या माध्यमातून तपासणार आहोत। आणि ज्यांना अजूनही सत्तेचा जो लाभ मिळाला पाहिजे किंवा एखादी योजना केंद्र आणि राज्य सरकारने दिली आहे पण ती मिळाली नसेल त्यांना ती मिळवून देणे आणि मोठ्या प्रमाणावर जनजागरण करणे, पुढच्या काळात सरकारने अजून काय चांगलं काम केलं पाहिजे याकरता जनतेचं मत काय तेसुद्धा आम्ही घेणार आहोत, आणि त्यामुळं जनतेचं मत काय पुढच्या काळामध्ये तेसुद्धा आम्ही ऐकणार आहोत। आज जे काही मिळालं त्यामध्ये जनता काय म्हणत आहे आणि जे नाही मिळालं आणि त्यांचा हक्क आहे ते मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आणि 3 कोटी सदस्य संख्या आम्ही त्या ठिकाणी नोंदवण्याचा प्रयत्न करणार आहोत।